नमस्कार, मी दीपकार पारकर। मला माहिती आहे तुम्ही सगळे घरी राहून आपली, आपल्या कुटुंबाची आणि देशाची काळजी घेत आहात, पण मंडळी, प्रत्येक गोष्टीला जसा अपवाद असतो तसा या गोष्टीला देखील आहे। त्या अपवादाविषयी काही लिहिलंय। मरण झाले सोपं, इथं कठीण झाले जगणं। मरण झाले सोपं, इथं कठीण झाले जगणं। माणूस कधी शिकल देवा माणसासारखं वागणं। देशात मेला राज्यात मेला बाजूवाला मरतोय, देशात मेला राज्यात मेला बाजूवाला मरतोय, तरी बी हा कारण शोधून घराबाहेर फिरतो। अरे पोलिसाला काय आवडतंय वय तुला असं मारणं। माणूस कधी शिकल देवा माणसासारखं वागणं। अरे कित्येक जण मरून गेलं या कोरोना पायी, कित्येक जण मरून गेलं या कोरोना पायी। प्रजा समजून मजा मारतोय, याला समजत कसं नाही। डॉक्टर सिस्टरला मुश्किल झालंय घरच्यांना बी बघणं। माणूस कधी शिकल देवा माणसासारखं वागणं। हा सांगतोय तो सांगतोय अरे बाबा घरात थांब, हा सांगतोय तो सांगतोय अरे बाबा घरात थांब। अरे लागण लागली तुला बी तर जाशील एवढा लांब, घरच्यांना बी मुश्किल होईल तुला शेवटचं बघणं। माणूस कधी शिकल देवा माणसासारखं वागणं। हात धुणं मास्क लावणं शिवाशिव टाळणं, हात धुणं मास्क लावणं शिवाशिव टाळणं। शिकून गेले का सध्या एवढं नियम पाळणं। अरे तुझ्यामुळे दुसऱ्यांचं नको ना मुश्किल करू जगणं। माणूस कधी शिकल देवा माणसासारखं वागणं। मरण झाले सोपं, इथं कठीण झालंय जगणं। माणूस कधी शिकल देवा माणसासारखं वागणं। धन्यवाद।